नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनेल मराठ तडकामध्ये आज आपण गोल गोल बुंदीपासून मऊ मऊ बुंदीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत बुंदीच्या लाडवांना फराळाच्या ताटामध्ये काही वेगळाच मान असतो आणि तुम्ही सर्व लाडवांचा राजा बुंदीच्या लाडूंना म्हणलं तरीही चालेल तर चला सुरू करूया रेसिपी पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथे मी घेतलेलं आहे चार ग्लास बेसन हे बेसन एकदम बारीक आहे या ग्लासाने मी चार ग्लास बेसन घे पीठ घेतलेलं आहे म्हणजे हे किलोमध्ये जर सांगायचं झालं तर एक किलो बेसन आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं करून घालायचं एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं करून व्यवस्थित मिक्स करायचं यामध्ये गुठळ्या बिलकुल होऊ द्यायच्या नाही आहेत एकसारखं पीठ झालं पाहिजे एक किलो बेसन मध्ये आपल्याला जवळजवळ पंधरा ते सॉरी पन्नास ते साठ मिडियम साईजचे लाडू बनतात तर हे पीठ मी मिक्स करून घेत आहे हे बघा इतपत कन्सिस्टन्सी आहे तुम्ही चेक करू शकता व्यवस्थित एकसारखं पडत आहे पीठ आपल्याला हे जास्त पातळही करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे आता याला पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊया पंधरा मिनटानंतर आपण हा झारा घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय जर तुमच्याकडे हा मोठा नसेल तर तुमच्याकडे जी किसनी असते त्याने पण तुम्ही लाडू करू शकता त्याच्यावर लाडू कसे करायचे ते मी तुमच्यासोबत पहिलेच व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आपलं तेलही छान गरम झालेलं आहे आणि इथे मी भरपूर तेल घेतलेलं आहे तेल जितकं जास्त असेल आणि जितकं छान गरम झालेलं असेल त्यानुसार आपली बुंदी जी आहे ती गोल पडते गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि जे आपलं झारा आहेत त्यावर एका वाटीने पीठ टाकायचं आणि हलक्या हाताने वाटीच्या खालच्या साईडनी आपल्याला एकदम हलक्या हाताने फिरवायचं आहे जेणेकरून जी आपली बुंदी आहे ती छान पडते पीठ आपल्याला बिलकुल पातळ करायचं नाही जर तुमचं पीठ पातळ झालं तर आपली बुंदी जी आहे ती चपटी होते आणि जर तुमचं पीठ जास्त घट्ट असेल तर ती लांबट होते तुम्ही लक्षात घ्या पिठाची कन्सिस्टन्सी व्य यो, योग्य असेल तरच आपली जी बुंदी आहे ती एकदम गोल होते आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि गोल झालेली आहे आपली बुंदी तुम्हाला जर वाटत असेल की हे थोडेसे जास्त पांढरट दिसत आहेत लाडू तर तुम्ही यामध्ये म्हणजे जे आपलं पीठ आहे पीठ आहे त्यामध्ये थोडीशी हळद किंवा येलो फूड कलर पण टाकू शकता त्याने पण खूप छान कलर येतो ही ये माझी विकतची डाळ आहे त्यामुळे त्याचं पीठ आहे त्यामुळे त्यात कलर टाकायची गरज नाही आहे तर तुमची घरची घरच्या डाळीचं पीठ असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा कलर टाकला तरीही चालेल आपल्याला बुंदी मऊ आणि काढून घ्यायची आहे जास्त वेळ तळायची नाही जास्त कडक करायची नाही आणि तुम्ही बघू शकता आपली बुंदी किती सुंदर झालेली आहे तर आता आपण दुसरे दुसरे पद्धत दुसरी पण मी तुम्हाला करून दाखवते तर दुसरे वेळेस पण आपल्याला झाऱ्या व्यवस्थित धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानेच आपली बुंदी गोल होते आणि सेम पद्धतीने तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये बुंदी टाकायची गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि बुंदी टाकायची आहे हलक्या हाताने प्रत्येक वेळेस झाऱ्या धुवायचं आहे त्याने जे आपले बुंदीचे जे छिद्र असतात झार्याची ते मोकळे होतात आणि बुंदी, होता बुंदी पडायला सोपी जाते एकसारखी पडते ती आणि हे बघा आपले दुसरे बॅच पण छान झालेली आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि हे तळून घ्यायचं आहे याचे बबल्स पूर्ण कमी झाले की आपल्याला लक्षात येतं की आपली बुंदी तयार आहे तर हे मी काढून घेता आहे आणि अशाच प्रकारे आपण बाकीची सर्व बुंदी करून घेऊया शेवटी मी थोडस कलरची पण करणार आहे प्रत्येक वेळेसला थोडं थांबून तेल जास्त चांगलं गरम करून मंगज बुंदी टाकायची आहे तर आपली बुंदी होत आहे तो पण आपण पाक करायला ठेवूया तर इथे मी चार ग्लास पीठ घेतलं होतं तर सहा ग्लास मी साखर घेणार आहे म्हणजे दीडपट साखर घ्यायची एक किलो पिठासाठी दीड किलो साखर घ्यायची आपल्याला त्यानेच आपले लाडू जे आहेत ते छान गोड पण होतात आणि तितकेच मऊ आणि छान होतात तर सहा ग्लास आणि मी थोडीशी साखर वर घेतली आता यामध्ये आपण दोन ते अडीच ग्लास पाणी घालणार आहोत अडीच ग्लास पाणी घालायचे आपल्याला म्हणजे आपली साखर पूर्ण बुडेपर्यंत आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि आपण आता याचा पाक बनवण्यासाठी ठेवून देऊ या गॅसवर साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर आपली साखर जी आहे ती खाली लागते चिकटते त्यामुळे व्यवस्थित हलवून साखर विरघळलेली आहे तर आता आपण याचा पाक करूयात पाक झाला की नाही कसं ते ओळखायचं त्याची मी तुम्हाला ट्रिक सांगते आता आपण थोडीशी कलरची बुंदी करून घेऊया होत आहे तोपर्यंत तर इथे मी दोन वेगळ्या भांड्यामध्ये पीठ काढलेलं आहे आणि एकामध्ये हिरवा कलर आणि दुसऱ्यामध्ये लाल कलर घेतलेला आहे आपल्याला कलरची बुंदी फक्त थोडीशीच करायची आहे जास्त करायची नाहीये तर मी कोणते तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही कलर घेऊ शकता लाल आणि हिरवा घेतलेला आहे आणि हे पण आपण करून घेऊया सेम पद्धतीने जशी आपण पहिले बुंदी करून घेतली होती तशीच तेल छान गरम झालेलं आहे तर सगळ्यात पहिले आपण हिरवा कलर करून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि हे लाडवामध्ये टाकले की खूप छान दिसतात लाडू कलरफुल दिसतात आपले ग्रीन कलरची बुंदी तयार आहे आपण रेड कलरची करून घेऊया मी प्रत्येक वेळ झऱ्यात धुवत आहे तुम्ही बघू शकताय आणि छान रेड कलरची पण बुंदी आपण करून घेऊया हे बघा आपली ही पण कलर खूप किती सुंदर दिसत आहे हे, हे पण मी काढून घेणार आहे छान तळून आणि आपली सर्व बुंदी तयार आहे तेल पण आपल्याला जास्त लागलेले नाहीये जर तुमचं पीठ जास्त पातळ असेल तर तुम्हाला तेल खूप लागेल तर आपलं जी बुंदी आहे ती एकदम तयार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि एकदम गोल गोल मोत्यासारखी झालेली आहे तर आता आपण पाकाची कन्सिस्टन्सी चेक करूया तर पाक आपला छान झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपले पाकाचे काही थेंब टाकायचे आहेत आणि बघायचं आहे चेक करून तर बघू शकताय तो पाक जो आहे तो विरघळत नाही आहे आणि तसाच राहत आहे तर आपला पाक एकदम तयार आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपली जी बुंदी आहे ती सर्व यामध्ये घालायची आहे पाण्यामध्ये पाक बिलकुल विरघळलेला नाही आहे तशीच त्याची जी गोळी आहे ती गोळी बनलेली आहे तर आपली बुंदी आता पा, पाकामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे बघा मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवून आपण याला अर्धा तास साईडला ठेवून देऊया अर्ध्या तासानंतर आपली बुंदीने छान पाक सोक केलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि छान मोकळी झालेली आहे साखर पण थोडी थोडी दिसत आहे तुम्ही बघू शकताय आता आपण याचे लाडू बन बांधून घेऊया यामध्ये पण वेलची पावडर घालूया आणि तुम्हाला आवडत असेल तर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत परत एकदा व्यवस्थित मिक्स करायची आहे वेलची पावडर घालून आणि आता आपण याचे लाडू बनवून घेऊया इथे मी मीडियम साइजचे बनवत आहे तुम्ही तुमच्या आवडीने छोटे किंवा मोठे बनवू शकता आणि कलर टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत हे लाडू हे बघा आपला लाडू एकदम तयार आहे तुम्ही बघू शकता एकसारखा झालेला आहे हा बिलकुल असा दाणे दिसत आहेत एकसारखा शार्प झालेला आहे तर अशाच प्रकारे मी दुसरा लाडू दाखवते तुम्हाला हलक्या हाताने दाबून आपण याचा लाडू बनणार आहोत जास्त पण दाबायचं नाहीये हलक्या हाताने दाबून याचे लाडू बनवायचे आहेत हे बघा आपला दुसराही लाडू तयार आहे आपले लाडू एकदम तयार आहेत किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकताय आणि नक्की करून बघा हे लाडू मी तुम्हाला भरपूर सारे ट्रिप आ, टिप्स सांगितलेले आहेत तुमचे लाडू बिलकुल बिघडणार नाहीत खूप छान होतात आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद